आचार्य श्री गुणधर नंदी महाराज यांच्या दीक्षा जयंती सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. ज्येष्ठ नेते जयकुमार खोत यांचे आवाहन. चिक्कोडी तालुक्यातील धर्मनगरी म्हणून प्रचलित असलेल्या शमनेवाडी येथे राष्ट्र संत परमपूज्य 108 आचार्य श्री गुणधर नंदी महाराज यांचा 33वा दीक्षा जयंती समारंभ व जैन संमेलन गुरुवार तारीख 8 रोजी 2 वाजता लट्टे शिक्षण संस्थेच्या श्रीमती कुसुमावती मिरजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होत असून या समारंभास कर्नाटकासह महाराष्ट्रातील जैन धर्मीय बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नेते जयकुमार खोत यांनी केले. रविवार तारीख 4 रोजी शमनेवाडी येथील PKPS संघाच्या सभागृहात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. याविषयी अधिक माहिती देताना खोत म्हणाले, शमनेवाडी येथे गुरुवार 8 रोजी परमपूज्य आचार्य गुणधरनंदी महाराज यांचा दीक्षा जयंती समारंभ विविध धार्मिक कार्यक्रमाने होणार असून या कार्यक्रमासाठी परमपूज्य स्वस्ती श्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदनी मठ तसेच परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर व परमपूज्य धर्मसेन भट्टारक स्वामीजी जैन मठ अमीन भावी यांचे दिव्य सानिध्य लाभणार आहे. या कार्यक्रमास जैन श्रावक श्राविका हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या समारंभास येणाऱ्यांना आमच्या परिवाराच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खोत त्यांनी केले. नम्म ऊरिन एल्ला देवरिगे मोदलनेदागि वंदिसि परमपूज्य राष्ट्र संत आचार्य गुणधरनंदि महाराजर 33ನೇ दीक्षा जयंती निमित्त धर्मनगरी शमनेवाडियल्लि जैन सम्मेलन ಮಾಡುವುದಾಗಿದೆ. गुरुवार दिनांक 8 फेब्रुवरी दिवस ಬೆಳಗಾವ್ ಜಿಲ್ಲಾ ಸಾಂಗ್ಲಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ್ ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ್ ಈ 4 ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಜೈನ ಸಮಾಜದವರು ಈ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾರೆ. ಅದರ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರು ಕೂಡಿ ನಮ್ಮ ಸ್ವ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಊಟವನ್ನು ಮಾಡಬೇಕೆಂದು ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. या बैठकी प्रसंगी अजित गड्यापखोत, महावीर नागावे, जयकुमार हेरगे, सुभाष पाटील, आप्पासाहेब हेरगे, सुनील येदुरे, जीवनधर नसलापुरे, अनिल गड्यापखोत, अजित के खोत, कुमार बेडगे, महावीर परिसखोत, बाळासाहेब हेरगे व इतर ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते. अण्णासाहेब भेंडवाडे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. ಪರಮಪೂಜ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಸಂತ ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀ ಗುಂಡನಂದಿ ಮಹಾರಾಜರ 33ನೇ ದೀಕ್ಷಾ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತ ಧರ್ಮನಗರಿ ಶಿಮ್ಮೇವಾಡಿಯಲ್ಲಿ ಜೈನ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ಕುಸುಮಾವತಿ ಆರ್ಟ್ಸ್ ಮಿರ್ಜೆ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಸದರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ, ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ, ಕೊಲ್ಹಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಈ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಯ ಜೈನ ಶ್ರಾವಕ ಶಾರೀರಿಕರು ಬರುವರಿದ್ದು ಸದರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಚನ್ನಡಿ ಗ್ರಾಮದ ಮಾಜಿ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಜಯಕುಮಾರ ಕೋತ್, ಹರಿಸಿದ್ದ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂಥ ಜಯಕುಮಾರ ಕೋತ್ ಇವರು ತಮ್ಮ ಮನೆಯ ಗ್ರೌಂಡದ ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಸ್ನೇಹ ಭೋಜನ ಇಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ. ಈ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಸ್ನೇಹ ಭೋಜನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಸದರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಯ ಚೇರ್ಮನ್ ಸಂಚಾಲಕರು ಬಂದಿದ್ದು ಆದ ಕಾರಣ ಈ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಅವರು ಬಂದಿರುವ ಇವರಿಗೂ ಸಹ ನಾನು ತುಂಬ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ.